नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. 12वीचे निकाल लागल्यानंतर ना सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं ते फक्त 10वीच्या निकालाकडे. आज बोर्डाने 10वीचा निकाल जाहीर केला आहे. आज आपण आलो आहोत कोल्हापुरातील न्यू हायस्कूल येथील 10वीच्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. कसं वाटतंय 10वीचा निकाल लागलाय? भारी वाटते. काय करणार पुढं? आता जल्लोष करणार. करिअरमध्ये काय करणार? सायन्स घेणार, आर्ट्स घेणार, कॉमर्स घेणार, काय करणार? डिप्लोमा करायचं असं ठरवले. डिप्लोमा? कोणता डिप्लोमा करणार? मॅकॅनिकल. मार्गदर्शन कोणी कोणी केलं तुला? गुजर सरांनी, पूर्ण शाळेतल्या सगळ्या सरांनी मार्गदर्शन केले. किती पडल्यात? मला 62% पडल्यात. अभ्यास कसा केलेलास? अभ्यास इथं शाळेतच येऊन करत होतो आम्ही दररोज संध्याकाळचं. काय सांगशील 10वीचा निकाल लागलाय? काय नाही, चांगलं वाटत आहे आणि शाळे सरांनी आमच्या एवढी मदत केली, आम्हाला प्रोत्साहन करून आम्हाला पास केलं. आम्ही पास होण्याचे लायकीचे नव्हते तरी आम्हाला पास केलं सरांनी. आणि काय सांगू शकते, सरांनी आमच्यासाठी एवढं केलं, आम्ही सरांचा आभार मानतो. 10वीचा निकाल जाहीर झाला आहे, पुढली कोणती साईड घेणार आहेस? सायन्स साईड घेणार आहे. पुढे काय करणार आहेस? ॲग्रिकल्चर. सर काय सांगाल तुम्ही, आता 10वीचा निकाल जाहीर झाला आहे, 100% निकाल लागला असं कळालं, काय सांगाल? 100% निकाल लागला आहे मॅडम. न्यू हायस्कूल कोल्हापूर सतत 5 वर्ष 100% आम्ही निकाल करतो आहे. माझा 10वी कचा वर्ग तर असा होता की शून्यातलाच होता. हा शून्यातला वर्ग 100% नेणं याच्यासाठी संध्याकाळी 5 ते रात्री 10 आम्ही जादा तासाचे नियोजन केलं होतं. हसत खेळत 5 तास मुलं माझ्याबरोबर राबत होती. सकाळी 10 वाजता आली की दुपारी 2 वाजता जायची, परत संध्याकाळी 5 वाजता यायची, ते रात्री 10 वाजता जायची, अशा पद्धतीनं आमचं नियोजन होतं. याच्यामध्ये पेपर सोडवणं, त्यांचं पाठांतर करून घेणं, त्यांच्याकडून सोडवून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो. शिवाय घरी जाणं, घरी भेट देणं, फोन करणं, ह्या सततच्या गोष्टी आहेत. सतत त्यांना मार्गदर्शन होतं, सतत पाठीशी होतं आणि मुलांचा सपोर्ट मला मिळत गेला. याच्यामुळे आम्ही हे सक्सेस करू शकलो. याच्यामध्ये शाळेची टीम आमची ही मला सपोर्टिव्ह होती. सर काय सांगाल, 10वीचा आज निकाल जाहीर झाला आहे, 100% शाळेचा निकाल लागला आहे, काय सांगाल? 100% निकाल लागला म्हटल्यावर आम्ही आणि माझे शिक्षक सगळेच अगदी आनंदात आहेत, कारण हे गेल्या 5 वर्षापासून आमच्या शाळेच्या 100% निकाल लागतोय आणि 100% निकाल लागण्याच्या पाठीमागं आमचे शिक्षक आणि आमचे विद्यार्थ्यांच्या कलेनं आम्ही सगळं हे अभ्यासक्रम सगळं पूर्ण करून घेतो आहे. आणि शिक्षकांनासुद्धा जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे शिक्षक पार पाडत असतात. आणि जास्तीच्या अभ्यासक्रम म्हणजे रात्रीसुद्धा अभ्यास, रात्र अभ्यासिकासुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते आणि जास्तीत जास्त सराव पेपर आम्ही त्यांच्याकडून सोडून घेत असतो आणि 90%च्या पुढे येतील यासाठीसुद्धा आमचे प्रयत्न असतात. आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागं पडतात त्यांच्यासाठीसुद्धा एक वेगळा उपक्रम आम्ही राबवत असतो. म्हणून आमच्या शाळेच्या 100% निकाल लागत असतो आणि सतत हे 5 वर्षापासून आमच्या शाळेचे निकाल 100% आहेत. पुढील वाटचालीसाठी काय सांगाल? काय पुढील वाटचालीसाठी? त्यांनी चांगला करिअर घडवावं आणि चांगला म्हणजे डिग्री डिप्लोमा वगैरे करावा आणि सगळे जे चांगल्या करिअरसाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. काय सांगशील 10वीचा आज निकाल जाहीर झालाय? आज मी खुश आले, 72% पडल्यात. सरांनी लई प्रोत्साहन केलं, आम्हाला राबवून घेतलंय, त्यामुळे चांगले मार्क पडल्यात. आम्ही खूप आनंद आहे. पुढे कोणती साईड घेणार, काय करणार? कॉमर्स घेणार आहे. पुढे करिअरमध्ये काय करायचं? हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. काय सांगशील 10वीचा निकाल लागलाय? काय नाही, न्यू हायस्कूल या शाळेतून आम्ही हे विद्यार्थी सगळे चांगल्या उत्कृष्ट गुणांनी पास झाले, उत्तीर्ण झालेलो आणि याकरता आम्ही सगळेजण आता त्याचा उत्सुकता वाढलेली आहे आणि एन्जॉय करत आहे. किती टक्के पडले? मला 90% पडलेले. 90% पडले. मार्गदर्शन कोणी कोणी केलं? आमचे वर्गशिक्षक पी आर पाटील सर, खाडीलकर टीचर आणि गुज्जर सर यांनी आम्हाला प्रमुख मार्गदर्शन केलं. त्याचसोबत शाळेतील इतर गुरुजन वर्ग आणि सगळ्यांनी सोबत दिली. पुढे कोणती साईड? पुढे साईट IT मधून डिप्लोमा आणि डिग्री करणार. स्वप्न काय पुढे? इंजिनियर व्हायचं आहे. काय सांगशील 10वीचा निकाल आला? 10वीचा निकाल 1 नंबर आला आहे आणि सगळ्यात जास्त आम्हाला मदत केली म्हणजे गुजर सरांनी. गुजर सरांनी आम्हाला एवढी मदत केली की सांगू पण शकत नाही. आम्हाला जे येत नव्हते ते पण समजून सांगितले. काय करायचं आहे तुला पुढं? फुटबॉलमध्ये करिअर करायचं तरी तसं म्हणलं तर भरती करायची आहे मला, पोलीस भरती करायची. पोलीस? आता पुढे कोणती साईड घेणार आहेस? आता पुढे मला सायन्स IT घेणार आहे. काय सांगशील 10वीचा निकाल जाहीर झाला आहे, कसं वाटते? खूप मस्त वाटते. किती पडले? 58. कसा अभ्यास केलेला? अभ्यास करू सर सांगतील तसं केलेला. मार्गदर्शन कोणी केलेलं? गुजर सर, आरवी कुलकर्णी सर. पुढे काय करायचं तुला? पुढं सायन्स घेणार.
करिअरमध्ये काय करायचं, काय स्वप्न आहे तुला, काय बनायचं? करिअरमध्ये असं काय नाही, इलेक्ट्रिशियनमध्ये हे करायचं, करिअर करायचं पुढे, डिप्लोमा घेऊन. काय सांगणार, 10वीचा निकाल झालेला आहे. चांगलं वाटलं आम्हाला. कसा गेला अभ्यास वगैरे, कसा केलास, किती पडले तुला? 64. अभ्यास कसा केलास? अभ्यास केला चांगला. काय सांगशील, 10वीचा निकाल झालेला झाला? नाही, आम्हाला सरांनी खूप मदत केली अभ्यासासाठी, आम्हाला चांगलं शिकवलं, प्रोत्साहन केलं आम्हाला, आणि आम्हाला 100% पडलेले असे सरांच्या मदतीने आम्हाला 100% पडले. पुढे काय करणार आहेस? पुढे आयटीआय. काय सांगशील, 10वीचा निकाल लागला? खूप छान वाटते 10वीचा निकाल लागल्यावर. अभ्यास कसा केला? अभ्यास 0 वर आले, त्यामुळे भारी वाटते. काय येत नव्हतं तर सरांनी केलं, त्यामुळे भारी वाटते. पुढे काय करणार आहेस? पुढे आता आयटीआय झालं. आयटीआय होय. न्यू हायस्कूलमध्ये 94.20% मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला मासूब अन्सारेशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत. काय वाटते, 10वीचा निकाल लागलाय, प्रथम क्रमांक मिळाला तुला शाळेमध्ये, काय वाटते? म्हणजे पहिल्यांदाच आधीपासूनच शाळेचं पहिल्यांदा संस्थेत पहिला यायचा होता, पण मध्ये एक पेपर अवघड गेला, मग सगळा हे झाला, पण तरी पण चांगलं वाटत आहे, कारण आईबाबांना जरा प्राऊड फील करून दिलेला आहे. तेवढं ॲक्सेप्ट 95+ होता, पण थोडंफार कमी झालं तरी पण आहे. जेव्हा निकाल जाहीर झाला, आईबाबांची प्रतिक्रिया कशी होती? मम्मी तर म्हणजे मम्मीच्या डोळ्यात आश्रू झालेले होते, पप्पा काय समान होते, पप्पा बाहेर होते, पप्पा आल्यानंतर पप्पांचा पण आश्रू आलेत, कारण आणि त्यावरनं सरांनी ज्यावेळी गुजर सरांना फोन केला आणि सरांनी सांगितलं की पहिला आला पप्पा आणि आई पूर्ण खुश झाली, भावाने तर कांद्यावरच चाललेला मला. घरात तर वातावरण पूर्ण आनंदीच आहे, आई आजोबा ते सगळे गावात पण पूर्ण सगळं आता जल्लोषच चालू आहे प्रथम आला म्हणून. अभ्यास कसा केलेला 10वीचा? 10वीचा म्हणजे पहिल्यांदाच आम्हाला पेपरचा पहिल्यांदा आम्हाला गायडन्स देत होते सगळे प्रत्येक शिक्षक. दिवसभर म्हणजे पहिल्यांदा क्लास होता सकाळी 6 ते 8 क्लास, त्यानंतर शाळेत इथं स्कॉलर बॅचचे तास असायचे. स्कॉलर बॅचचे तास एक बेनिफिट्स होता की सिलॅबस पुढं होता, त्याच्यामुळं सिलॅबस आमचा लवकर क्लिअर झाला आणि पी आर पाटील सर, गुजर सर, प्रत्येक शिक्षकाने आम्हाला गायडन्स दिलेत की त्या त्या प्रकारे अभ्यास करा. हिंदीचा आम्हाला आधी भीती वाटत होती की आम्हाला पडतील का नाही, पण गुजर सरांनी, पी आर पाटील सरांनी मदत केलेली पूर्ण. आणि आता गणितासाठी सरांना सांगितलेलंच आहे सरांनी की बाहेरचे जे क्वेश्चन्स असतात ते NCERT बुकमधून करायचं, म्हणून दररोज मी गणिताला 2 ते 3 तास गणिताला देत होतो आणि उरलेले 3 तास बाकी विषयांना, असं 6 तासाचा माझा टोटल असायचा दररोज. पुढे कोणती साईड घेणार आहेस, काय करिअरमध्ये काय आहे, तुझं स्वप्न काय करायचं? पुढं आता IITNच व्हायचं आहे, मासूम अन्सारीच्या पुढं IITNचा टॅग लावायसाठी आता पुढं हे करायला लावली जी, आता तेच पुढचं लक्ष IIT आहे. आज मला खूप आनंद झाला आहे, पण कुठेतरी खंत वाटत आहे की शिक्षकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवलेली 95, पण मी त्या अपेक्षेवर पात्र उतरू शकलो नाही. मी कुठं कमी पडलो हे मला माहिती आहे, त्यासाठी मी आता पुढील 10वीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करत आहे की त्यांनी लिखाणाकडे जास्त लक्ष द्यावे. 10वीचा भाषेचे पेपर कव्हर होत नाहीत, ते कव्हर करण्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे. लॉकडाऊनमुळे सगळ्यांना लिखाणाचा सराव कमी झालेला आहे, तसेच माझं झाले, तेच एक खंत आहे मनात, बाकी काय नाही. सर्व विषयांचा अभ्यास शाळेतील सर्व शिक्षकांनी घेतलेला होता सर्व प्रकारे. मी स्वतः कॉलर बॅचला होतो, त्यामुळं कॉलर बॅचचा भरपूर प्रमाणात बेनिफिट मिळालं. इथून पुढे आता PCM साईड निवडणार आहे, त्यानंतर NDAसाठी मी आता प्रयत्न करत आहे, NDA क्रॅक करायचंच आहे ही अपेक्षा आहे माझी. आता 90.40 मिळून मी शाळेतून तिसरा आलेला आहे. ह्यावर्षी अभिनंदनस्पद गोष्ट म्हणजे काय, शाळेत गेले तीन वर्ष शाळेचा 100% निकाल लागलेला, पण गेल्या वर्षी 99.56 निकाल लागलेला, पण यावर्षीसुद्धा आमच्या बॅचनं ते रेकॉर्ड, म्हणजे एक साल गॅप पडला का नाही, पण ते रेकॉर्ड कायम केलेला आहे. यावर्षीसुद्धा शाळेचा निकाल 100% लागलेला आहे, त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांचे, सर्व घटकांचे पुनश्च अभिनंदन.
तर आपण पाहिलं दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. दहावीच्या विद्यार्थ्यांचा न्यू हायस्कूलमध्ये 100% निकाल लागला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. कॅमेरामॅन रवींद्र बागासह मी नीता पोदार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.